नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय. आम्ही स्मार्ट शेतकरी VS या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर आज स्वागत करण्याचा खास विषय आहे, तर आज आमच्या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि हे सगळं प्रोत्साहन मी खरं म्हणलं गेलं तर शेतकरी बंधूंना देईन की ज्यांनी आमच्या चॅनलमध्ये ॲड झाले त्यांनी सबस्क्राईब केलं चॅनलला. खरं सक्सेस हा आमचा नसून हा शेतकऱ्यांचा आहे, ज्यांनी की आमच्या व्हिडिओला लाईक्स दिल्या आणि आवडला त्यांना तो चॅनल आमचा. आणि आमचा काय खास हेतू होता की शेतकऱ्यांपर्यंत पुरेशी माहिती पोहोचवणं हाच उद्देश होता आमचा. कसं आजकाल शेतकरी असं म्हणजे पुरेशी माहिती नसते, तीच पुरेशी माहिती असते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज माझ्या मिस्टरांनी खरंच खूप अथवात प्रयत्न केला. त्यांनी प्रगतशील शेतकरी शोधण्यापासून खरंच त्यांना म्हणजे असं काही सक्सेसही असं आपल्याला प्रगतशील शेतकरी काय जाता येतं भेटत नाही आहेत, त्यांना शोधण्याचा त्यांना शोधायचा आधी त्यांच्याशी नंतर कॉन्टॅक्ट करायचा. आणि जरी समजा पुढचे शेतकरी काही असे होते की ते म्हणायचे नाही आम्हाला असं बोलता येणार नाही आहे, आणि एकट्यानं बोलायचं म्हटलं तर लेक्चर दिल्यासारखं होतं की कॉलेजमध्ये जसं की एखादे टीचर्स लेक्चर देतात ना, तसं लेक्चर दिल्यासारखं होतं. मग शेतकऱ्यांना काही अडचणी यायच्या ते म्हणायचे की नाही आम्हाला लेक्चर सांगितल्यागत सांगता येत नाही आहे, पण तरी पण माझे मिस्टर त्यांना प्रोत्साहन द्यायचे की नाही म्हणायचे तुम्ही शेती तुम्ही स्वतः करताय, तुम्हाला माहिती आहे ह्याच्यात सगळी माहिती आहे, तुम्ही कसं तुमच्या भाषेत तुम्हाला सरळ भाषेत सांगचाल तेवढं शेतकऱ्यांना पुढे कळणार आहे. म्हणल्यानंतर काही एक टॉपिक न ठेवता शेतकऱ्यांनी स्वतःशी माहिती सांगितली आणि तसं त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनी तयार केलं. आणि त्याच्या मागे पण खूप मेहनत असते बरं का, म्हणजे हे झालं शेतकरी शोधण्याची मेहनत आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा ती चॅनल म्हणजे व्हिडिओ तो ॲडिट करायचा, त्याच्यावरती पुन्हा आणखी 4-4 वेळा आहो एक एक व्हिडिओ तर एवढ्या वेळा ऐकायचे ना आमचे कान पकायचे की एवढ्यादा एक एक व्हिडिओ ऐकायचे. मग त्याच्यातून ते कटछट करून व्यवस्थित सगळं ॲडिट करायचा, संध्याकाळचं सगळं तयारी करून ठेवायचं. संध्याकाळी नाही म्हटलं तरी 11-11:30 वाजायचे त्यांना वाजतात आणि ते सगळं पब्लिश करून ठेवायचं. आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा आणखीन आमच्या इथं नेटचा पण खूप प्रॉब्लेम आहे, आम्ही गावाला असल्यामुळं नेट नाही आहे, एवढं रेंज नसते. मग त्याच्यासाठी कसं पहाटे उठलं का नाही की 5-4:30-5 दरम्यान उठलं की रेंज भरपूर असते, म्हटल्यानंतर मग ते 4:30-5 वाजता उठणार. अहो मी तरी एवढं म्हणायचे त्यांना अहो तुम्ही सकाळपासून एकतर सकाळी जायचं कॉन्टॅक्ट करायचं त्या शेतकऱ्याशी, त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं, तो व्हिडिओ घेऊन यायचा, त्याच्यानंतर संध्याकाळी 11:30 मेहनत करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन 4:30 उठायचं. मी यांना म्हणायचे तुम्हाला कंटाळा येत नाही आहे का, आणि हे फक्त त्यांच्या चॅनलचं नाही राहिलं तर माझ्या चॅनलसाठी पण ते एवढीच मेहनत करतात जर का माझं पण चॅनल आहे रुपाली सूर्यवंशी ब्लॉग, तर त्याच्यासाठी पण त्यांची मेहनत अशीच आहे. मी फक्त पुढे बोलायला आहे तुमच्याशी मी बोलायला आहे, पण त्याच्या मागची मेहनत माझ्या मिस्टरांची आहे. तर माझ्या मिस्टरांनी खरं हे कशासाठी चालू केलं तर जे की नवीन शेतकरी आहे त्यांना ही माहिती नसते, मग हे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणून ह्यांनी ते चॅनल चालू केला की नवीन शेतकऱ्यांपर्यंत ही सगळी माहिती. प्रगतशील तोच प्रगतशील का शेतकरी आहे, सगळेच शेतकरी प्रगतशील होऊ शकतात. मग ह्याच्यात कसं म्हणजे तेवढ्या हेतूसाठी त्यांनी हा चॅनल चालू केलेला आहे, नाहीतर अजून पण भरपूर विषय होते त्यांना की अलग विषयावरती ते चॅनल चालू करू शकत होते, पण नाही ते पण शेतकरी आहेत आणि त्यांनी शेतीविषयीच माहिती घेण्यासाठी म्हणजे असं सगळं सर्वांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी खूप मेहनत केली आहे. आणि ह्या मेहनतीचं फळ तुमच्यामुळं आम्ही सक्सेस झालो की तुम्ही एवढं सबस्क्राईब केलं. आणि ज्यांनी सबस्क्राईब पण नाही केलेलं ज्या शेतकरी बंधूंनी त्यांचेही मी आभार मानते, कारण का ते पण व्हिडिओज बघतायत पण अजून सबस्क्राईब नाही केलेलं. जरी तुम्हाला व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या आमच्या चॅनलला आणि लाईक तर करा, कारण का लाईक केल्याशिवाय आम्हाला कसं कळणार की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत की नाही आवडत. जे की हे तुम्ही जे एवढं केलं आहे ना त्याच्यामुळं आम्हाला अजून उत्साह वाटतो आणि अजून नवीन आम्ही प्रगतशील शेतकरी शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो. आणि त्यांच्याकडून अगदी असं की नुसती पिकाची माहिती न घेता त्यांनी पेरणी म्हणजे अगदी मशागतीपासूनची माहिती सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे होय आम्ही स्मार्ट शेतकरी यांनी. तर मग आज खरंच खूप लाख आभार तुमचे सर्वांचे. आणि असंच मी तुम्हाला सांगून आज मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.